आले का आले आहेत तर पटापट कानामध्ये हेडफोन घालूनच घ्या आणि व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघायला विसरू नका. म्युझिक ओके तर जय बिरसा भावांनो, स्वागत करतो मी तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला, तरी आजच्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून द्यायचे. जे कोणी चॅनल नसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भावांनो, असेच नवीन नवीन पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब तर नक्कीच करा भावांनो. तर आजचे एडिटिंगचं जे सर्व मर्यादा आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटून जाईल. आणि आजची एडिटिंग करण्यासाठी जे ॲपची गरज असणार आहे ते ॲप डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. की कारण की आजच्या एडिटिंगची ॲप म्हणजे अलाइट मोशन असणार आहे, त्याची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर भावना आपल्याला पहिल्यांदा प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर ते राईट साईडला प्रोजेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि बिटमार्क शेकी बेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. बिटमार्क प्रोजेक्ट काय अशा प्रकारचे असणार आहे ते आजची जे आपण आज व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत म्हणजे ते गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर गुढीपाडवा सण लवकरच येत असल्यामुळे आपण एडिटिंग करणार आहे. तर भावना आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा. त्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजणार आहे की कशा प्रकारचा एडिट करायचा आहे. तर भावना पहिल्यांदा आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आणि मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्या गुढीपाडव्याच्या मटेरियल फोल्डरमध्ये जायचं. जिथे तुमचं मटेरियल फोल्डर असणार आहे त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर काय अशा प्रकारचा ओवरले इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ओवरले इफेक्ट ॲड केल्यानंतर त्या ओवरले इफेक्टवरती क्लिक करायचं आणि थ्री डॉटवर जाऊन इथे फिल करून घ्यायचं. फिल स्क्रीन कंपोजिंग एरिया म्हणून ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर दाबायचं आणि या आवाजाच्या ऑप्शन जाऊन आवाज सगळा कमी करायचा. आणि इथे बाणाच्या ऑप्शनवर दाबायचा राईट साईडला. राईट साईडला दाबल्यानंतर यावाल्या ओवरले इफेक्टला कट मारून घ्यायचा त्यावाल्या ऑप्शनवर दाबून. तर इथे आपला ओवरले इफेक्ट सेट होऊन जाणार. तर डबल प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं असणार आहे. भावना इथे मी कुठं पण पेन ज्या बनवून ठेवले आहेत त्यामुळे मला आपले फोल्डर चेंज करावे लागणार आहे. त्यामुळं आपण इथे गुढीपाडवाची ही टेक्स्ट पेन जी ॲड करून घ्यायची आणि बाणाच्या अरोवर दाबून आपल्या अशा प्रकारचा कट मारून घ्यायचं. जिथपर्यंत आपला ओवरले इफेक्ट असणार आहे ते ओवरले इफेक्टपर्यंत ॲड करून घ्यायचं टेक्स्ट पेन जी. तर भावना आता इथे मेन काम झालेलं आहे आपलं. आता आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे. तर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जिथे पण आपलं गुढीपाडव्याचं मटेरियल असणार आहे तिथे यायचं. भावना तिथे आल्यानंतर अशा गुढीपाडव्याच्या फोटोवरती टच करायचं आणि थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर फिल स्क्रीन कंपोज एरिया असा हा सिलेक्ट करून घ्यायचा आणि बाणाच्या अरोवर दाबून पुढच्या बिटवर जाऊन यावाल्या ऑप्शनवर दाबून कट मारून घ्यायचा राहिला पार्ट. म्हणजे दोन्ही बिटच्या मधोमध आपला फोटो बसून जाईल. तर भावना इथे फटाफट फोटो ॲड करून घ्यायचा. सेम प्रोसेस आहे भावना, वरती फिल्स करून घ्यायचा आणि बिट बाणाच्या अरोवर दाबून कट मारून घ्यायचा. काय अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता, खतरनाक पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचे भावना. तर इथे पटापट ॲड करून घ्यायचे असे तर तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे भावना. मी इथे जास्त काय ॲड करत बसत नाही कारण की आजची एडिटिंग जे तुम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. कारण की आजचा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघून घ्यायचा. तर आपण इथे फोटो ॲड करत बसले तर आपला व्हिडिओ लांब होऊन जाईल. तर भावना बस आपण इथे इथपर्यंतच फोटो ॲड करून घेणार आहोत. तर मी इथे एक दोन फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला. ओके तर बघू शकता भावना, आता इथे हा वाला फोटो थोडासा आपला कट मारून घ्यायचा थोडा बसलेला नाही. त्यासाठी फोटोवरती क्लिक केल्यानंतर या मूव अंडरस्कोरमध्ये जायचं आणि तीन नंबरच्या ऑप्शन दाबून जे साईज जे तुम्हाला छोटी कमी करून घ्यायची आणि पहिल्या ऑप्शनवर दाबून काय अशा प्रकारचं खालती स्क्रॉल करून अशा प्रकारचा सेट करून घ्यायचा थोडासा. अशा प्रकारचा इथे झाल्यानंतर भावना आता यावाल्या फोटोला सेकी अप्लाय करायचा सेकी पेट. तर त्यासाठी बॅक यायचं भावना. खतरनाक पद्धतीने बॅक आल्यानंतर आपल्याला पहिल्यावाला काय अशा प्रकारचं सेकी पेट असणार आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला
त्या फोटोचा इफेक्ट नाही का कॉपी करायचा, कारण की आपल्या टेक्स्ट पेनचा फोटो कॉपी करायचा, म्हणजे शेकी फोटो कॉपी करायचा, त्या फोटोवरती टेक्स्ट पेनच्यावरती क्लिक करायचा, इफेक्ट म्हणजे जायचा, थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचा, आणि बॅग यायचा आपल्या गुढीपाडव्याच्या बिटमार्क प्रोजेक्ट म्हणजे जायचं, आणि जिथे आपण ओरले पेटवर ॲड केली टेक्स्ट पेनची, त्या टेक्स्ट पेनच्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणजे जायचं, आणि थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा, काय अशा प्रकारचा ॲनिमेशन लागून जाणार, म्हणजे शेकी फोटो लागून जाणार. तर सिम्पली बॅग यायचं भावना, बॅग आल्यानंतर आपल्या शेकी पेट प्रोजेक्ट म्हणजे जायचं, आणि जे पहिला आपला शेकी फोटो असणार त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणजे जायचं, थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचा, आणि बॅग यायचं, बॅग आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट म्हणजे जायचं, विषय हार्ड पद्धतीने, विषय हार्ड पद्धतीने ते आल्यानंतर भावनं, तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणजे जायचं, आणि थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. तर बघू शकता काय अशा प्रकारचा आपण या पहिल्या फोटोला शेकी फेट अप्लाय करायचा, आणि छोटा फोटो आणि खूप मोठा फोटो एक येणार आहे त्या फोटोला सोडून द्यायचा, मोठ्या फोटोच्या नंतर एक जे छोटा फोटो येत आहे त्या फोटोला शेकी अप्लाय करायचा, जे मॅडम साईजचा यावाल्याच फोटोला, फक्त दोन फोटो सोडून द्यायचे आपले, जे छोटा आणि थोडासा मोठा ते फोटो सोडून द्यायचे. तर इथे पण एक फोटो येणार आहे त्या फोटोला द्यायचा, आणि इथे जे सर्व तुम्ही स्टेप बाय स्टेप आहे ते तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायची. तर भाऊनो या लास्टवाल्याला नाही करायचा, लास्टवाल्याला दुसरा नंबरचा ॲड करायचा त्या तिसरावाला. तर आता सिम्पली बॅग यायचा भाऊनो, बॅग आल्यानंतर आपल्या शेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये डबल आल्यानंतर इथे आपला दोन नंबरचा काय शेप्रकारचा शेकीबोर्ड असणार त्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट म्हणजे सिम्पली कॉपी पेट करायचा. तर इथे सेम प्रोसेस करून घ्यायची जिथे की तुम्हाला सांगितले, कॉपी पेट केल्यानंतर ते बिटमार्क करून ते आधी मध्ये आल्यानंतर जे आपला छोटा इफेक्ट असणार आहे दोन नंबरचा, म्हणजे सॉरी छोटा फोटो, त्या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. तर छोट्याचवाल्या फोटोला शेकी अप्लाय करायचा आपल्याला अशा प्रकारचा, छोटाच फोटो त्या एकाच फोटोला आपल्याला शेकी इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा, काय अशा प्रकारचा विषय हार्ड पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचा. तर भावानं इथपर्यंत इथे झाल्यानंतर भावानं डबल बॅग यायचं, बॅग आल्यानंतर डबल शेकी इफेक्ट प्रोजेक्ट म्हणजे जायचं, आणि जे आपला लास्ट इफेक्ट असणार आहे ते काय अशा प्रकारचा, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचं भावना. कॉपी पेट केल्यानंतर आपल्या सॉरी बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे काय आपला लास्टचा मोठा फोवाला फोटो राहिला त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणजे जायचं, थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर भावनं इथे तुम्ही शेवटपर्यंत प्रोसेस करून घ्यायची, जेवढे पण फोटो शेवटपर्यंत ॲड करून त्याला अशा प्रकारचा शेकी फेट लावून घ्यायचा, जे आपले मोठे फोटो असणार आहे त्या मोठ्या फोटोला हावाला शेकी फेट अप्लाय करून घ्यायचा. तर भावनं इथे आपण हावाले शेकी फेट अप्लाय करून घेतले, तर आपल्याला आता पहिल्या पोझिशनला यायचं, जिथे म्हणजे आपली पहिली बीट मार्क असणार आहे, तिथे 3.18 बीटला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, तर इथे तुम्हाला एक अशीवाले पिवळी शॅडो पेन जी दिली ती पिवळी शॅडो पेन जी ते ॲड करायची, आणि शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची, हे आपले बहुतेक शेवटपर्यंत झालेले. तर इथे ॲड केल्यानंतर डबल तिथे जे यायचं, तिथेपर्यंत आपला पहिला बीट असणार तिथे यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथून एक तुम्हाला पिक्सल लॅबमधून मी एक टेक्स्ट पेनजी बनवून दिली, ते गुढी पाडव्याची टेक्स्ट पेनजी इथे अँड्रॉसवरमध्ये जाऊन थोडीशी खाली स्क्रॉल करून घ्यायची भावनं, काय अशा प्रकारे स्क्रॉल करून याला थोडंसं छोटं करून घ्यायचा, आणि व्यवस्थितरित्या शेड करून घ्यायचं, काय अशा प्रकारचा सेंटर भाग शेड करून घ्यायचा. ही पण लांब बोली लांब जाऊन आपल्याला व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ असणार तिथपर्यंत याच भावनं या पेनजीवर टच करून यावाला ऍपसुद्धा आपण लांबून घ्यायचं, काय अशा प्रकारचा इथे बघू शकता. अशा प्रकारचं लांबून घेतल्यानंतर आता इथपर्यंत आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला. तर भावनं आता आपल्याला याच्यावरती एक लाईट इफेक्ट ॲड करायचा, 3.18 बिटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथे आपल्या गुढीपाडव्याच्या फोल्डरमध्ये जायचं, तिथे मटेरियल असणार त्या मटेरियलवरती क्लिक केल्यानंतर अशा वर्कचा लाईट इफेक्ट ॲड करायचा, त्या लाईट इफेक्टवरती टच करायचं, मूव अँड्रॉसवरमध्ये जायचं, दोन नंबरच्या ऑप्शन दाबून -90 अंश करून घ्यायचं, म्हणजे डिग्री करून घ्यायचं इथे, अशा प्रकारचं करून घेतल्यानंतर वरती फिल स्क्रीन घ्यायचं, याला फिल स्क्रीन कंपोजर करायचा, आणि आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज कमी करून घ्यायचा भावनं. तर ब्लेंडिंग ऑपॉर्च्युनिटीमध्ये जाऊन दोन नंबरला लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा एक नंबरला. तर अशा प्रकारचं इथपर्यंत झाल्यानंतर भावनं याचा राहिलेला पार्ट जे आहे ते कट मारून घ्यायचा, थोडासा उरणार आहे त्या पार्टला कट करून घ्यायचा पार्टला. तर पार्टला कट केल्यानंतर आपल्याला डबल इथे याचं फर्स्ट पोझिशनला जिथे आपण ओर लेफ्ट ॲड केला तिथे याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथून एक बॉर्डर पेन जी ॲड करायचं, जे की मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला देतच असतो. तर अशा प्रकारचा बॉर्डर पेन जी ॲड केला करायचा, आणि व्हिडिओच्या शेवटीपर्यंत लांबून घ्यायचा. तर इथे लांबून घेतल्यानंतर भावनं तर इथे तुम्हाला इन्स्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे, तर मी इथे ऑलरेडी केलेलं आहे, तर त्यामुळे मी इथे नाही करणार की तुम्हाला समोरची प्रोसेस सांगून देणार. तर आपल्याला ही
हा वाला व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करण्यासाठी सेटिंग जा बाजूला एक शेअरचं ऑप्शन आहे भावानो, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपले इथे बेसिक सेटिंग जे आहे तो इथं ॲड ऑलरेडी फिक्स करून आहे, तर इथून हा आपण व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती सिम्पली एक्सपोर्ट करायचं आहे। तर आजचा व्हिडिओ गॅलरीत होऊन जाणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनल जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा भावानो। तर आजच्या व्हिडिओचं इतकंच होतं, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तर धन्यवाद।